करवी तालुक्यातील दोनवडे गावच्या शीतल युवराज पाटील या महिलेनं आर्थिक मागास प्रवर्ग डब्ल्यू एस गटातून पी एस आय पदाला गवशणी घातली आहे घरचा गाडा सांभाळत राहिलेल्या वेळेत अभ्यास करून शीतल पाटील यांनी उपनिरीक्षक पद पटकावलंय या यशाबद्दल दोनवडे ग्रामस्थांतर्फे शीतल यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली करवी तालुक्यातील दोनवडे इथल्या शीतल पाटील यांचं मूळ गाव केरली प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाल्यानंतर त्यांनी विवेकानंद कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर खराडे कॉलेजमध्ये एड पूर्ण झाल्यानंतर दोनवडे येथील युवराज पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला बाळूकृष्णा पाटील यांच्या चार मुलांपैकी युवराज यांची पत्नी बनून घरात आलेल्या शीतल यांचं चौदा व्यक्तींचं एकत्र कुटुंब आहे या कुटुंबात शीतल पाटील यांचा संसार सुरू झाला मात्र विवाहानंतरही शासकीय अधिकारी होण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात होती त्यातून कॉलेज पूर्ण झाल्यानंतर दोन हजार अठरामध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला दोन हजार अठरामध्ये टीईटी दिली डीडी आसगावकर ट्रस्टच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रावर त्यांनी स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण घेतलं शिक्षक उदय चोपडे आणि बाळासो पोवाळकर सुभाष पोवार, पोवार सरदार भित्तम यांचं मार्गदर्शन घेतलं एकत्र कुटुंब असल्यामुळं सकाळी पाच वाजता उठून सर्वांसाठी जेवण बनवत अभ्यास करायचा घरचं सगळं काम आटोपून ऑनलाईन पद्धतीनं शीतल यांनी जिद्दींना अभ्यास केला आणि स ब खाडे महाविद्यालय इथं बाबासो पोवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक चाचणीचा सराव केला 2018 दोन हजार अठरामध्ये मध्ये आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये आर्थिक मागास गटातून दोन परीक्षा दिल्या दोन हजार वीस सालच्या परीक्षेमध्ये पाचशे चाळीसपैकी पैकी तीनशे अठ्ठावन्न गुण घेऊन शीतल पी एस आयची परीक्षा पास झाली या यशाबद्दल दोनवडे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहून सर्वांच्या पाठबळावर जिद्दीनं केलेल्या अभ्यासामुळं हे यश मिळाल्याची भावना शीतल पाटील यांनी व्यक्त केली मनात प्रचंड जिद्द असेल आणि अभ्यास सरावामध्ये सातत्य असेल तर यशाला गवशणी घालता येते हे शीतल पाटील यांनी सिद्ध करून दाखवलंय यावेळी भगवान पाटील शहाजी पोवाळकर रामचंद्र पवार कुंडलिक पाटील श्रीकांत पाटील साताप्पा जाधव कृष्णात पोवाळकर अशोक पोवाळकर एस एम पाटील राहू कळके सरदार पाटील नामदेव पोवाळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते